नमस्कार, मी वेदिका तात्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत 6व्या शतकातील प्राचीन असं ढोकेश्वर मंदिर व टाकळीतील प्रसिद्ध रावसाहेब वडा। चला तर मग बघूयात। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात ढोकेश्वर हे गाव वसलेले आहे। कदाचित येथील ढोकेश्वर देवस्थान प्रसिद्ध असल्यामुळे या गावाला टाकळी ढोकेश्वर असे म्हणतात। टाकळी ढोकेश्वरला येण्यासाठी मुंबई माळशेज आळेफाटा भेले टाकळी असा मार्ग आहे। प्राचीन लेणी किंवा गुफा म्हटलं की आपल्याला आठवतात फक्त वेरूळ किंवा अजिंठा येथील प्राचीन लेणी, पण तुम्हाला महाराष्ट्रातील प्राचीन व रमणीय असा गुफा माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। आज मी तुम्हाला एक अशी प्राचीन गुफा दाखवणार आहे जी माझ्या गावापासून अगदी 5-6 किलोमीटर अंतरावर आहे। खूप साऱ्या पायऱ्यावरती चढून गेल्यावर एक मोठा दरवाजा व एक छोटं मंदिर एक चौथारा येतो। गुहेत असणारे हे 6व्या शतकात निर्माण करण्यात आलेले हे शिवालय आहे। येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दुरून दुरून भाविक येतात। श्रावण महिन्याच्या 3र्या सोमवारी येथे यात्रा भरते। या गुहेत तांडव नृत्य, अवतारातील शंकर, गणेश व द्वारपाल यांचेही शिल्पे आहेत। नाग देवता व लक्ष्मी देवता यांचेही शिल्पे आहेत। गाभाऱ्यात भव्य व देखणं शिवलिंग आहे। स्त्रियांना आत जाण्यास परवानगी नाही। वरती सीतेची नाणी आहे, तसेच पाण्याचा कुंड आहे। पावसाळ्यात हे कुंड भरलेलं असतं। गुहेतून खाली बघितल्यावर डोकीचा विस्तरणीय तलाव दिसतो। श्रावण महिन्यात लोक इथे अभिषेक करण्यास येतात। टाकळी ढोकेश्वर येथील रावसाहेब वडेवाले हे इथले वडे आणि समोसे पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत। ढोकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर इथले वडे टेस्ट करायला विसरू नका। हो, कसा आवडतो का तुम्हाला इथला वडापाव? इथला वडापाव आवडतो? खूप गर्दी असते ना इथे वडापावला? हा ना, अच्छा, टापटीप पण असतो। फक्त वडाच फेमस आहे की अजून काही? हा ना, अजून काय काय फेमस आहे बाबा इथलं? वडा, मग हे कढी वडा, समोसे आणि रस्सा वडा पण असतं का? शेख, तुम्ही काहीतरी बोला, काहीतरी सांगा तुमच्या दुकानाबद्दल। कधी स्टार्ट केलं? 20 वर्ष झाले। 20 वर्ष झाले।